lecture is for BCS second year students and our new point is transmission modes. Okay, so first of all we have to know about what is meant by transmission mode. Okay, now see baka ya thikani aplyala data दोन डिवाइस मध्ये जेव्हा ट्रान्समिशन होत असतं ना, ओके, दोन डिवाइस मध्ये जेव्हा ट्रान्समिशन होत असतं त्या ट्रान्समिशनला काय म्हणायचे, ट्रान्समिशन मोड म्हणायचे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल टू डिवाइस आर प्लेस्ड देअर, बरोबर आहे, इकडे काय कॉम्प्युटर ए आहे आणि इकडे कॉम्प्युटर बी आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, कॉम्प्युटर ट्रान्समिशन मोड म्हणजे काय आपण या ठिकाणी बघणार आहे. तर कॉम्प्युटर ए आहे तर कॉम्प्युटर ए मधला डेटा मला काय करायचा, कॉम्प्युटर बी मध्ये पाठवायचा आहे. मग मला काय करावं लागेल, इथे कम्युनिकेशन घडून आणावं लागेल, बरोबर आहे. मग जे डेटा मी काय केलाय, कॉम्प्युटर ए मधला डेटा कॉम्प्युटर बी मध्ये नेलाय, मग या नेण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचे, ट्रान्समिशन मोड म्हणायचे. काय म्हणायचे, ट्रान्समिशन मोड. मी तुम्हाला डेफिनेशन सांगतोय, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. द वे इन विच डेटा इज ट्रान्समिटेड from one device to another device is known as transmission mode. The way, काय सांगितली डेफिनेशन, द वे इन विच डेटा इज ट्रान्सफर फ्रॉम वन डिवाइस टू अनदर डिवाइस. ओके, द वे इन विच डेटा इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस और वन डिवाइस टू अनदर डिवाइस इज नोन एज ट्रान्समिशन मोड. ओके, परत एकदा सांगतो डेफिनेशन, सगळ्यांनी लिसन केअरफुली. द वे इन विच डेटा इज ट्रान्समिटेड, द वे इन विच डेटा इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन डिवाइस टू अनदर डिवाइस इज नोन एज ट्रान्समिशन मोड, इज नोन एज ट्रान्समिशन मोड. ओके, डेफिनेशन समजते ना सगळ्यांना. मग डेटा एका डिवाइस मधून दुसऱ्या डिवाइस मध्ये ट्रान्समिशन करण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं, या ठिकाणी ट्रान्समिशन मोड म्हणायचे. ठीक आहे, ट्रान्समिशन मोड इज ऑल्सो नोन एज कम्युनिकेशन मोड, बरोबर आहे. या ट्रान्समिशन मोडला दुसरं नाव काय सांगितलं बरं, कम्युनिकेशन मोड म्हटलंय. काय म्हटलंय, कम्युनिकेशन मोड. का कम्युनिकेशन मोड म्हटलंय, बरोबर आहे. आता दोन डिव्हाइस एकमेकांसोबत डेटाचं शेअरिंग करायला येत म्हणजे त्या ठिकाणी ते काय करायला येत, एकमेकांसोबत कम्युनिकेशन करायला येत, बरोबर आहे. दे आर शेअरिंग द डेटा विथ इच अदर, इट्स मीन्स दॅट दे आर कम्युनिकेटिंग विथ इच अदर. ओके, बोथ डिवाइस आर शेअरिंग डेटा फ्रॉम वन डिवाइस टू अनदर डिवाइस सो दॅट देअर इज हॅपनिंग कम्युनिकेशन. ओके, म्हणून ट्रान्समिशन मोडला मी काय म्हटले, कम्युनिकेशन मोड सुद्धा म्हटले, बरोबर आहे. एक्झाम मध्ये काही विचारतील, एक्सप्लेन कम्युनिकेशन मोड म्हणतील किंवा एक्सप्लेन ट्रान्समिशन मोड, त्यावेळेस तुम्ही हेच आन्सर लिहायचं. ठीक आहे, तर समजलं ना तुम्हाला, ट्रान्समिशन मोड इज अ वे इन विच टू डिव्हाइसेस आर ट्रान्समिट द डेटा ऑर ट्रान्सफर द डेटा फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ऑर वन डिवाइस टू अनदर डिवाइस. ओके, नाउ सी, ट्रान्समिशन इज हॅपनिंग इन टू वेज, बरोबर आहे. ट्रान्समिशन दोन प्रकारे आपल्याला या ठिकाणी करता येतो, बरोबर आहे. ट्रान्समिशन आपल्याला किती प्रकारे करता येते, दोन प्रकारे करता येते. तर सर्वात पहिला प्रकार कुठला, पॅरेलल ट्रान्समिशन. पॅरेलल ट्रान्समिशन, बरोबर आहे. ट्रान्समिशन इज हॅपन्स इन टू वेज, पॅरेलल ट्रान्समिशन आणि इकडे सिरियल ट्रान्समिशन. कम्युनिकेशन और ट्रांसमिशन इज हैपनिंग इन टू वेज, पैरेलल ट्रांसमिशन आणि सीरियल ट्रांसमिशन, बरोबर आहे. आता सीरियल ट्रांसमिशन मध्ये काय होतं मी सांगतो तुम्हाला डेफिनेशन, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. पैरेलल ट्रांसमिशन मध्ये काय होतं, डेटा पैरेलली एकदा सेंड केला जातो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, बरोबर आहे. सायमल्टेनियसली नंबर ऑफ बीट्स, मेनी नंबर ऑफ बीट्स ऑर डिजिट्स कॅन बी ट्रान्सफर ऍट अ सेम टाइम. ओके, इन विच पॅरेलल ट्रान्समिशन,
ओके पैरेलल ट्रांसमिशन मध्ये नंबर ऑफ बिट्स एट अ टाइम सेंड केले जातात पैरेलली म्हणून याला काय म्हटले पैरेलल ट्रांसमिशन आणि सीरियल ट्रांसमिशन म्हणजे काय मग सीरियली बिट्स एकानंतर एक सिक्वेन्शियली काय केले जातात एकमेकांच्या दुसऱ्याकडे पाठवले जातात रिसीवर पार्टीकडे ओके एक आपण एक डायग्राम काढू पैरेलल ट्रांसमिशन मध्ये म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल ओके सगळ्यांनी लक्ष द्यायचं डायग्राम बघा एकदम सोपी डायग्राम आहे सेंडर पार्टी आहे रिसीवर पार्टी बरोबर आहे मग इथे आपण डिजिट म्हणजे काय बायनरी डिजिट्स ओके काय ट्रान्समिट व्हायला इकडे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बायनरी डिजिट म्हणजे काय 0 आणि 1 फॉर्म मध्ये डेटा या ठिकाणी काय झालाय ट्रान्सफर व्हायला बरोबर आहे बघा याला काय म्हणायचं आपल्याला मग पॅरलल ट्रान्समिशन काय म्हटले कारण सेंडर पार्टी पॅरलली नंबर ऑफ डिजिट्स एट द सेम टाइम कुणाला पाठवायची रिसीव्हरला पाठवायची ओके रिसीव्हरला पाठवते म्हणजे याने काय व्हायला बरं वेळ सुद्धा वाचेल का नाही पॅरलल ट्रान्समिशन मध्ये खूप बरोबर आहे सिक्वेन्शियली पाठवण्यापेक्षा सेम सगळ्याच्या सगळी डिव्हाइस एट द सेम टाइम एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर पाठवले तर वेळ सुद्धा कमी लागेल बरोबर आहे ना मग हे सगळं कुठे व्हायले पॅरलल ट्रान्समिशन बरोबर आहे पॅरलल ट्रान्समिशन मध्ये सेंडर काय करतो नंबर ऑफ बीट्स याला काय म्हणता तुम्ही याला बीट्स म्हणा 01010 बीट म्हणा किंवा याला डिजिट्स म्हणा किंवा बायनरी नंबर्स म्हणा काय म्हणताय सेंडर पार्टी काय करते पॅरलल ट्रान्समिशन मध्ये काय होते सांगतो पॅरलल ट्रान्समिशन मध्ये सेंडर पार्टी नंबर ऑफ डिजिट्स ओके नंबर ऑफ बीट्स और नंबर ऑफ डिजिट्स पॅरलली ट्रान्सफर टू रिसीवर पार्टी ओके पॅरलली ट्रान्सफर टू रिसीव्हर पार्टी बघा ट्रान्समिशन मोडची डेफिनेशन आपण काय सांगितली होती द वे इन विच डेटा ट्रान्सफर फ्रॉम वन डिव्हाइस टू अनदर डिव्हाइस इज नोन एज ट्रान्समिशन मोड त्यामध्ये आपण पहिले ट्रान्समिशन मोड कुठला बघतोय पॅरलल ट्रान्समिशन बघतोय बरोबर आहे मग पॅरलल ट्रान्समिशन मध्ये काय होतंय पॅरलली डेटा एट अ टाइम दुसरीकडे काय केला जातो पाठवल्या जातो आता सिरियल ट्रान्समिशन मध्ये काय होत असेल बरं सगळ्यांनी डायग्राम कडे लक्ष द्या सेंडर पार्टी आहे मग सेंडर पार्टी याच्यामध्ये काय सिरियली डेटा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय करायची ऍक्च्युअली पास करायची ओके तुम्ही रनिंग नोट सुद्धा घेऊ शकता ओके आता इथे बिट्स पाठवायची डिजिट्स पाठवायची 0011 0101 बरोबर आहे ओके बघा दोन डायग्राम तुमच्या समोर क्लियर कट दिसत आहेत तर दोन डायग्राम मध्ये काय सांगितल्याप्रमाणे पॅरलल ट्रान्समिशन मध्ये ऍक्च्युअली काय होते बरं पॅरलल ट्रान्समिशन मध्ये पॅरलली डेटा ट्रान्सफर केला जातोय फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस पॅरलली म्हणजे काय एकच ओके एका खाली एक तुमचा डेटा काय होईल बघा सगळेच्या सगळे एकदा सुरू झालेत म्हणजे रिसीव्हरला सगळेच्या सगळे डिजिट काय होतील ऍट अ टाइम भेटून जातील बरोबर आहे पण सिरियल मध्ये तसं नाही सिरियल मध्ये काय व्हायले बरं सिरियल मध्ये वन डिजिट आफ्टर अनदर बरोबर आहे म्हणजे काय सिरियली डेटा ट्रान्सफर व्हायला फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस पर्यंत बरोबर आहे सर्वात अगोदर 0 नंतर 1 नंतर 1 नंतर 0 नंतर 1 नंतर 0 नंतर 1 नंतर 1 नंतर 0 नंतर 0 बरोबर आहे पण सिरियल पॅरलल मध्ये कसं होतं का बरं नाही एकानंतर एक डेटा एकानंतर एक डिजिट काय होऊ लागला पॅरलल मध्ये तसं होत नव्हतं पॅरलल मध्ये सगळेच्या सगळे डिजिट एकदाच सेंडर कडून निघू लागले आणि एकदाच रिसीव्हर कडे काय होऊ लागले पोहोचू लागले
पण सीरियल ट्रांसमिशन मध्ये तसं असतं का नाही सीरियली डेटा ट्रान्सफर केला जातो म्हणून याला काय म्हटले सीरियल ट्रान्समिशन ओके आपण ट्रान्समिशन मोड नावाचा पॉइंट बघितला ट्रान्समिशन मोडला कम्युनिकेशन मोड सुद्धा म्हणतात ट्रान्समिशन मोड म्हणजे काय सांगितलं तुम्ही की ट्रान्समिशन मोड इज द वे इन विच डेटा ट्रान्सफर फ्रॉम वन डिवाइस टू अनदर डिवाइस इज नोन एज ट्रान्समिशन मोड इज ऑल्सो नोन एज कम्युनिकेशन मोड द ट्रान्समिशन इज हॅपन बिटवीन टू टाइप्स ओके विच ऑफ दे वन इज पॅरलल ट्रान्समिशन अँड सेकंड इज सिरियल ट्रान्समिशन पॅरलल ट्रान्समिशन डेटा सेंड्स पॅरलली फ्रॉम वन डिवाइस टू अनदर डिवाइस इन सिरियल ट्रान्समिशन डेटा इज ट्रान्सफर सिरियली फ्रॉम वन डिवाइस टू अनदर डिवाइस ओके अंडरस्टँड काही क्युरीज असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स करू शकता थँक्यू